नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे चौधार पण झणझणीत असलेलं वांग्याचं धपाटं, वांग्याचं थालीपीठ. एकदम मस्त आणि सोपी पद्धत. शिदोरीमधून मी आपणापर्यंत अशा साध्या सोप्या घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साधनातून करता येणाऱ्या आणि चवदार आणि पण पौष्टिक असणाऱ्या अशा अनेक रेसिपी देत आहे. त्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण पाहतो वांग्याचं धपाटं किंवा वांग्याचं थालीपीठ. झणझणीत वांग्याचं धपाटं करण्यासाठी लागणारं साहित्य आहे. भरीत करण्यासाठी जे आपण असं मोठं निबर वांगी वापरतो ते वांगी घ्यायचंय. ते घट्ट हवं, कुठं कीड वगैरे काही नको, असे घट्ट वांगी घ्यायचं. लसूण 1-10-12 पाकळ्या घ्या. 1 वाटी कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, जिरं, हळद पूड. झणझणीत धपाटं करण्यासाठी आपल्याला थोड्याशा झणझणीत आणि मिरच्या हव्यात. आपल्या आवडीनुसार घ्या. मी तिथे 8-9 घेतलेल्या आहेत मिरच्या. हिंगडीचा पूड किंवा नसेल तर हिंगडीचा हा असा खडा मिळतो, याची चव छान असते. हा खडा थोडासा वेळ भिजत ठेवावा लागतो. तो खडा घ्या, त्यातला थोडासा तुकडा पाण्यामध्ये भिजवत ठेवा, किंवा नसेल तर हिंगडी पूड घेऊ शकता. चवीनुसार खडा मीठ घ्यायचं. शक्यतो धपाट्याला खडा मीठच वापरावा. ज्वारीचं पीठ 2 वाटी, थालीपीठाची भाजणी 1 वाटी. थालीपीठाची भाजणी कशी करायची हे शिदोरीमधून मी दाखवले आहेच. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. हे धपाटं करताना तुमच्याकडे जर थालीपीठाची भाजणी नसेल तर काही हरकत नाही. त्यासाठी तुम्ही वापरू शकता 2 वाटी. जर तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये 1 वाटी आपण भाजणीचं पीठ घालत असतो, त्या भाजणीच्या पीठाऐवजी त्यामध्ये 1 चमचा हरभरा डाळीचं पीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ, 1 चमचा उडीद डाळीचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ घेऊ शकता. म्हणजे 1 वाटी होऊ शकतं ते. त्या पद्धतीनं ते एकत्र करू शकता आणि ते वापरू शकता. पण भाजणीचं थालीपीठाची भाजणी जी असते ती अधिक छान लागते. ती तुम्ही करून ठेवा आणि वर्षभर वापरू शकताय. त्यामुळे तुम्ही ते थालीपीठाची भाजणी करून ठेवलेलं अधिक उत्तम. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्या, कमी जास्त. थोडंसं झणझणीतच अधिक छान लागतं. त्यामध्ये लसूण आणि त्यामध्ये खडा मीठ आपल्या चवीनुसार घाला आणि बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची. वांगी स्वच्छ धुऊन घट्ट आहे का आधी बघायचं. त्यानंतर अशा टोचाच्या याच्याने असं होल पाडायचं त्याला. हे होल थोडंसं ओपन करायचं, सगळ्या ठिकाणी असं पाडून घ्यायचं. अशा पद्धतीनं मी ते हे पाडून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे होलमध्ये थोडंसं ओपन करायचं हे होल आणि त्यामध्ये हे लसूण घुसवायचं एकदम आतमध्ये. हा, या पद्धतीने सगळीकडं लसूण घुसून घ्यायचं. हे सगळ्याच होलमध्ये घालायचं आणि याला तेलानं ब्रशिंग करायचं असं छान असं. सगळीकडं तेल लागलं पाहिजे म्हणजे एकसारखं भाजलं जातं ते. या पद्धतीनं करून घ्यायचं. असं तेलानं ब्रशिंग केलेली वांगी गॅसवरती भाजून घ्यायचं. गॅस मध्यम ठेवायचा आणि असं सगळीकडं फिरवून फिरवून छान असं भाजून घ्यायचं. 1-7-8 मिनिटं लागतात त्याला भाजण्यासाठी. वांगी छानशी भाजली गेली. आता हे भाजलेलं वांगी एका तव्यावरती घ्यायचं आणि तव्यावरती हे एक झाकण लावून ठेवून घ्यायचं. जे ते वाफेवरती आणि आत छान शिजतं आणि मऊ सूत असं वांग्याचं मिश्रण तयार होतं. 5-6 मिनिटानंतर आता वांगीवरचं ते झाकण काढायचं आणि हे असं सगळं साल काढून घ्यायचं अगदी हळूवार. या पद्धतीने साल काढून घ्यायचं. साल काढून घेतलेलं वांगी एका भांड्यात काढून घ्यायचं आणि हे स्मॅशरनं चांगलं स्मॅश करून घ्यायचं. सगळं मिश्रण अगदी छान एकसारखं घोटून घ्यायचं. त्यामध्ये ते भाजलेलं लसूण त्याची चव त्यात छान उतरते. असं एकसारखं स्मॅश करून घ्यायचं. मिरचीची तयार केलेली पेस्ट त्या वांग्याच्या मिश्रणामध्ये घालायची. त्यामध्ये थोडस हळद, थोडस जिरे, कांदा, कोथिंबीर,
हे मिश्रणात एकत्र करायचं सगळं. त्यामध्ये हिंग पूड घाला, नाहीतर हिंगडी पाण्यात भिजून घातलं तरी पण चालू शकतं. हे थोडंसं घालायचं, याची चव छान येते. आणि हे सगळं एकत्र करायचं. मिश्रण छान एकसारखं झालंय. त्यामध्ये आता आपण एक चमचा भाजणीचं पीठ आणि दोन चमचा ज्वारीचं पीठ या प्रमाणामध्ये घालत राहायचं आणि मळत राहायचं. जेवढं लागेल त्यानुसार घालायचं, म्हणजे एक पट भाजणीचं पीठ आणि एक दोन दुप्पट ज्वारीचं पीठ. हे ज्वारीचं पीठ घातलं आणि हे छानसं हाताने मळून घ्यायचं. लागेल तसं पीठ आणखीन घालत राहायचं. त्या तयार पिठामध्ये मी आणखीन एक चमचा भाजणीचं पीठ आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ घातले. हे पूर्ण हाताने छानसं मळून घ्यायचं. गरज लागली तर आणखीन पीठ वाढवायचं. असं घट्ट आपण भाकरीसाठी जसं पीठ तयार करतो, कणिक तयार करतो, त्या पद्धतीनं हे होऊ द्यायचं. असं जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अशा पद्धतीचा हा गोळा तयार झाला. यापासून आता आपण थालीपीठ करायचंय. तयार मिश्रणातलं थोडंसं कणिक घ्यायचं आणि त्यातला एक गोळा घ्यायचा, चांगलं असं घोटून घ्यायचं. आपण भाकरीसाठी कसं घोटतो तसं त्याच पद्धतीनं छानसं घोटून घ्यायचं. हे असं छानसा गोळा करून घ्यायचा. पोळपाटवर थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं, याच्यावरती पण थोडंसं लावायचं. आणि हे यावरती अगदी अलगद आपण नेहमीच कसं भाकरी थापतो त्या पद्धतीनं थापून घ्यायचं. जितकं पातळ करता येईल तितकं करायचं. ते मस्त ह्या पद्धतीची भाकरी तयार होते. गॅसवरती लोखंडी तवा तापवायला ठेवायचा. तवा तापले की नाही बघण्यासाठी पाणी थोडंसं टाकून बघायचं. तर छान तापलेलं आहे. त्यामध्ये एक चमचा तेल सोडायचं अगदी अलगत थोडस. आणि ही पिठाकडची बाजू वर करून अगदी हळूवार सोडायचं ह्यावरती. त्यावरती पाणी भरपूर लावायचं पाणी, कारण हे कोरडं कोरडं दिसायला नको. बोटानी खोल पाडायचं असं आणि थोडस चीर पण द्यायचं असं, जे तेल सगळीकडे लागतं. कडेने तेल सोडायचं, होलमध्ये पण सोडायचं. आणि पाणी भरपूर घालून त्यावरती झाकण लावायचं आणि गॅस बारीक करायचा, मंद आचेवरती ह्याला शिजू द्यायचं. थालीपीठचा मस्त वास यायला लागलाय, म्हणजे आपली थापली तयार झालेला आहे. वाव मस्त. अलगद हे काढून घ्यायचं. हे बघा आपलं केवढं छान थालीपीठ तयार झालंय. त्या पद्धतीने सगळेच थालीपीठ करून घ्यायचं आणि हे एका बुट्टीमध्ये असं काढून ठेवायचं. त्या पद्धतीने सगळेच थालीपीठ करून घ्यायचं. सगळ्या थालीपीठ तयार झाल्यानंतर दही, कांदा, मिरची, लोणचं आणि सॅलेड सोबत मस्त असं सर्व करायचं. एकदा करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया मला आवर्जून कळवा. थँक्यू.